राज्यातील एकूण लोकसंख्येत अठरा आणि एकोणीस वर्षे वयोगटातील वर्गाचं प्रमाण पाच पूर्णांक आठ दशांश टक्के आहे मतदार यादीत मात्र हे प्रमाण प्रतिबिंबित होत नसून हे प्रमाण केवळ शून्य पूर्णांक अडसष्ट टक्के आहे नवमतदारांनी कर्तव्यांची जाणीव ठेवत मतदार म्हणून नाव नोंदणी करत मतदान प्रक्रियेत सामील होऊन लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी केलं आहे विद्यार्थ्यांनी विशेषतः एटीन नाईन्टीन आणि ट्वेंटी ट्वेंटी नाईन या एज ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान मिळण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने जर या अभियानाकडं पाहिलं मिशन युवा तर त्याचं उद्दिष्टच हे आहे की युवकांना या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यायचं त्यांनी संकल्प केलेला आहे की जिल्ह्यामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर हजार मतदार अठरा एकोणीस या वयोगटातले कसे रजिस्टर होतील अशा त्यांनी संकल्प केला विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यातील किमान पंच्याहत्तर हजार नवमतदारांच्या नोंदणीसाठी मिशन युवा हे अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाचं उद्घाटन मानकापूरमधल्या विभागीय क्रीडा संकुलात करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते मतदानाविषयीची उदासीनता झटकली पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे हा मिशन युवा कार्यक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे असं देशपांडे म्हणाले